श्री स्वामी समर्थ मैत्रिणी ना तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज बघा हे माझ्याकडे अर्जुन ब्लाऊज आले, त्याच्यावरती आपण डिझाईन बनवणार आहोत। आता इथे बघा आपण पहिल्यांदा हा ब्लाऊज पीस आहे, अतिशय सुंदर हा ब्लाऊज पीस आहे बघा। आता पहिल्यांदा आपण मापे बघूया, उंची बघा 13.5 × 1.14 इंच, शोल्डर 5.5 इंच, मुंडा खोली छातीची घडी 9.5 इंच, अर्धे छातीचा चौथा भाग आणि कंबर आपली 32 चा चौथा भाग, मुंडा खोली 1.25 इंच, मुंडाला आकार मी 1.5 इंचावरून दिलेला आहे बघा। आता गळा रुंदी 2.25 इंच घेतलेली आहे, इथे आपल्याला नॉट नाही आहे त्याच्यामुळे गळा रुंदी मी 2.25 इंच घेतलेली आहे। गळ्याची उंची 10 इंच घेतलेली आहे, खालून गळा रुंदी 3 इंच घेतलेली आहे बघा। आणि अशा पद्धतीप्रमाणे मार्किंग करून झाल्यानंतर आपण शोल्डरपर्यंत जोडून घ्यायचं। आता गळ्याला आकार द्यायचा, पहिल्यांदा 3 इंचावरती मी एक पॉईंट काढून घेतला आणि त्याच्या पद्धतीप्रमाणे आपण हा मटक्या आकाराचा गळा देणार आहे। पण थोडासा हा डीप आहे बघा, त्याच्यामुळे अशा पद्धतीप्रमाणे मी पुढेसुद्धा 1/2 इंच मार्जिन जास्त घेऊन पूर्णपणे गळ्याचा आकार काढून घेतलेला आहे। आता हा आपला गळ्याचा आकार काढून झालेला आहे। आता जसा आपण गळ्याचा आकार अस्ताच्या भागावरती काढला त्याच पद्धतीप्रमाणे आपण कॅनव्हासवरतीसुद्धा व्यवस्थित काढून घ्यायचं। मी एक पिन लावून घेतली कारण कॅनव्हास पेपर आपला हलू नये, त्याच्यामुळे व्यवस्थित मी पिन लावून घेतलेली आहे बघा। मैत्रिणींनो मी तुम्हाला सांगितलं की मगाशीच की गळा रुंदी मी 2.25 इंच घेतलेली आहे कारण की ह्याला नॉड नाही आहे, त्याच्यामुळे 38 छातीचा जरी ब्लाऊज असेल तर ज्या वेळेला आपल्याला नॉड नसेल त्या पद्धतीप्रमाणे आपण गळा रुंदी ही 2.25 घ्यायची। कॅनव्हास पेपरवरती आता आपला आकार काढून झालेला आहे, आता कटिंग करून घेऊया। खूप सुंदर अशी आपली डिझाईन तयार होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही कोणत्याही साईजवरती अशा पद्धतीप्रमाणे डिझाईन करू शकता। खूप सुंदर आणि व्यवस्थित मी तुम्हाला याच्यामध्ये समजावून सांगितलेली आहे, खूप सुंदर अशी आपली डिझाईन आहे बघा। आता इथे बघा कॅनव्हासवरती आपला गळा काढून झालेला आहे आणि कटिंग पण करून झालेलं आहे। आता बघा सरळ भागावरती मी अस्तर ठेवलेलं आहे, अस्तरच्या भागावरती कॅनव्हास ठेवलेला आहे आणि आपण पूर्णपणे ब्लाऊज शिलाई करून घ्यायची गळ्याच्या भोवतीने। जसा आपण गळ्याला आकार दिलेला आहे त्या पद्धतीप्रमाणे आपण शिलाई करून घ्यायची। आता गळा कट करून घेऊया। थोडासा खालून डीप गळा आहे बघा, त्याच्यामुळे व्यवस्थित जिथे आकार काढलेला आहे तिथे कट मारून घ्या, म्हणजे अस्तर आणि कॅनव्हास आतमध्ये आपल्याला फोल्ड करावं लागणार आहे। हे बघा छोटे छोटे कट मी मारून घेतले। आता व्यवस्थित आपण अस्तर आणि कॅनव्हास हे व्यवस्थित आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आणि वरून एक दाब टीप देऊन घ्यायची। खूप सुंदर अशी साडी आहे, त्या साडीवरती हा खूप सुंदर असा ब्लाऊज पीस आहे आणि त्याच्याहून सुद्धा आपली ही डिझाईन अतिशय सुंदर तयार होणार आहे। त्याच्यामुळे मैत्रिणींनो व्हिडिओमध्ये काही शंका असेल तर कमेंट करून मला नक्की विचारा। हे बघा आपण टीप देऊन घेतली, आता अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्हीवरती आपण कडेने शिलाई करून घ्यायची। थोड्याशा ब्लाऊज पीसवरती टिकल्या आहेत बघा, त्याच्यामुळे डिझाईन मैत्रिणींनो शिलाई करताना पण टिकल्या जरा मध्ये येतात, त्याच्यामुळे थोडंसं शिस्तीत शिलाई करायची नाही तर सुई मोडण्याची शक्यता आहे बघा इथे। हे बघा आता पूर्णपणे आपली शिलाई करून झालेली आहे। आता मध्य सेंटरवरून मी आकार व्यवस्थित फोल्ड करून घेतला, फोल्ड करून झाल्यानंतर आपण जे राहिलेलं एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते पूर्णपणे कट करून टाकायचं। आता खालचे टक्स नेहमीच्या पद्धतीप्रमाणे टक्सची रुंदी 1/2 इंच, टक्सची उंची 4 इंच, कारण डीप गळा असल्यामुळे टक्सची उंची मी 4 इंच ठेवलेली आहे बघा इथे।
दोन्हीकडे टक्स आपले मारून झालेले आहेत. आता कंबरपट्टी नेहमीच्या पद्धतीप्रमाणे जशी आपण कंबरपट्टी जोडतो त्या पद्धतीप्रमाणे आपण कंबरपट्टी जोडून घ्यायची. 1.5 इंचाची कंबरपट्टी टाकायची ठेवायची आणि त्या पद्धतीप्रमाणे कंबरपट्टी जोडून घ्यायची. आता इथे बघा सरळ पट्टी मी काढलेली आहे. 3.5 इंचाची मी सरळ पट्टी काढलेली आहे. मैत्रिणीनो ह्याचीच आपण डिझाईन बनवणार आहोत, त्याच्यामुळे कॉन्ट्रास्ट कापड मी घेतलेले आहे. बघा इथे 3.5 इंचाची ही सरळ पट्टी आहे, ती फोल्ड केली. फोल्ड करून कडेने पूर्णपणे आपण त्या पट्टीवरती शिलाई करून घ्यायची. आता ह्याच्यासाठी मी 1/2 मीटर थोडं कापड घेतलेलं आहे बघा. आणि पूर्णपणे 3.5 इंचाच्या पट्ट्या कट करून आपण त्या जोडून घेतल्या आणि जोडून घेतल्यानंतर बरोबर कडेने शिलाई मारली. शिलाई मारल्यानंतर बघा ती पट्टी आपण बाहेर फोल्ड करणार आहोत, म्हणजे बाहेर काढून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीप्रमाणे ही एवढी पट्टी आपली तयार झालेली आहे बघा. आता पट्टीवरती आपण 2 प्लेट्स एकावर एक ठेवून शिलाई करायची. प्रत्येक ह्याच्यावरती 2 प्लेट्स आल्या पाहिजेत बघा. प्रत्येक वेळेला आपण 1 प्लेट्स टाकून शिलाई करतो, मग तशा पद्धतीप्रमाणे नाही आहे. प्रत्येक 2 प्लेट्स एका वेळेला ठेवायच्या आणि आपण शिलाई करत जायचं. पूर्णपणे आपण त्या पट्टीवरती अशा पद्धतीप्रमाणेच प्लेट्स टाकणार आहोत. तुम्हाला समजलं का मैत्रिणींनो? बघा त्या पट्टीवरती पूर्णपणे आपण प्लेट्सच्या प्लेट्स घेतलेल्या आहेत. त्या 2 प्लेट एकावर एक ठेवायच्या आणि मग शिलाई करायची. हे बघा अशा पद्धतीप्रमाणे पहिल्यांदा 1 प्लेट घेतली आणि परत 1 दुसरी प्लेट घेतली, म्हणजे त्याच प्लेटवर 2 प्लेट आली पाहिजे. अशा पद्धतीप्रमाणे पूर्णपणे त्या पट्टीवरती आपण मध्य सेंटरवरून शिलाई करत जायचं. थोडंसं पहिल्यांदा थोडंसं अवघड जातं, परंतु व्यवस्थित प्लेट्स टाका. एकसारख्या आपल्या प्लेट्स आल्या पाहिजेत, त्याच्याशिवाय डिझाईन आपली व्यवस्थित दिसणार नाही, त्याच्याशिवाय आपलं फिनिशिंग व्यवस्थित येणार नाही. त्याच्यामुळे ही काळजी घ्या, कारण की प्लेट्स टाकताना प्लेट्सचं अंतर हे एकसारखं आलं पाहिजे आपलं. त्याच्यामुळे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे व्यवस्थित प्लेट्स टाकत जायच्यात आणि पूर्णपणे आपण या ह्याच्यावरती प्लेट्स टाकून घेतलेले आहेत बघा. ह्या एकावर एक प्लेट्स टाकून झाल्यानंतर हे बघा आता बघा ब्लाऊज पीसचा गळा आहे, त्याच्यावरती कढीने पूर्णपणे ही जी आपण डिझाईन तयार केलेली आहे ती जोडत जायचं. मध्य सेंटर पकडून जशी मगाशी आपण मध्य सेंटरवरून शिलाई केली होती त्या पद्धतीप्रमाणेच आपण मध्य सेंटरवरून शिलाई करत जायचं. फक्त गळ्याचा आकार जसा आहे त्या पद्धतीप्रमाणे आपण जी डिझाईन केलेली ती व्यवस्थित वळवायची आणि त्या पद्धतीप्रमाणेच आपण शिलाई करत जायचं. आता पूर्णपणे आता बघा अशा पद्धतीप्रमाणे गळ्यावरती आपण हे जोडून झालेले आहे. आता हे बघा एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते मी कट करून टाकलेले आहे. आता इथे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण व्यवस्थित गळ्याभोवती जोडून घेतलेली आहे ती. आता बघा आता मी सुईच्या धाग्यामध्ये धागा ओवलेला आहे बघा. मध्य सेंटरवरून आपण पहिल्यांदा सुई ओवून घ्यायची खालून. आता प्रिलचे दोन्ही कोने एकमेकाभोवती जुळवायचे आणि जुळवल्यानंतर दोन्ही जुळवल्यानंतर तिथे एक टाका घालून घ्यायचा. टाका घातल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हा गोल्डन कलरचा मणी जोडणार आहोत मध्य सेंटरवरती. बरोबर बघा
कशा पद्धतीप्रमाणे मी टाकलेलं आहे, दोन्ही कोने जोडून घ्यायचे दोन्ही. आता इथे बघा, कारण की सगळंच कापड जड झालेलं आहे, अस्तर, कॅनव्हस, मेन फॅब्रिक आणि आपली जी पट्टी आहे ती दोन फोल्डमध्ये झालेली आहे, त्याच्यामुळे आणि डबल फ्रिल झाल्यामुळे म्हणजे प्लेट्स आहेत त्या डबल वेळा झाल्या, त्याच्यामुळे कापड जास्त जड झालेलं आहे, त्याच्यामुळे मणी लावताना थोडंसं अवघड होतं. दोन तीन वेळा मणी जोडताना माझ्या हातामध्ये सुद्धा सुई घुसलेली आहे बघा मैत्रिणींनो, त्याच्यामुळे तुम्ही जरा काम करताना शिस्तीत करा. त्याच्यामुळे मणी जोडताना मला जरासं अवघड झालं हे बघा, आणि खालून एक टाका घालून घ्या. अशा पद्धतीप्रमाणे पूर्णपणे आपण मी हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपली डिझाईन तयार झालेली आहे. आता 3-3 इंचाचे मी चौकोनी तुकडे कट केलेले आहे. एक सुई घेतलेली आहे, सुईवरून जो कोना पकडायचा तिथून आपण प्रिल करत द्यायचं, म्हणजे सुईच्या भोवतीने जसं आपण आपलं गुंडाळा द्यायचं आणि पाकळ्या तयार करून घ्यायच्या. कशा पद्धतीप्रमाणे बघा पाकळ्या तयार करायच्या हे बघा. एका बाजूला सुई धरायची, वरून प्रिल करत द्यायचं आणि त्या कोणापासून ह्या कोणापर्यंत आपण प्लेस म्हणजे जुळवत द्यायचं आणि परत धाग्याच्या साह्याने खाली घट्ट करायचं. हे अशा पद्धतीप्रमाणे मी सगळ्या पाकळ्या करून घेतलेल्या आहेत. आणि पाकळ्याच्या पुढच्या बघा, आता हे आपण जे राहिलेलं एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते कट करून टाकायचं. मैत्रिणींनो थोडा इथे माझा कॅमेरा हलला आहे बघा, त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल तर इथे बघा, हे बघा पाकळ्या माझ्या सगळ्या पुढचं जे एक्स्ट्राचं मॅजिन आहे ते कट करून घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे आपल्याला सुईच्या धाग्यामधून व्यवस्थित त्या पाकळ्या ओवून घ्याव्या लागणार आहेत. आता इथे बघा सुईमध्ये मी धागा ओवलेला आहे आणि धाग्यामध्ये कशा पद्धतीप्रमाणे ओवले इथे थोडंसं हे झालेलं आहे हल्ल्यामुळे कॅमेरा त्याच्यामध्ये झालं नाही बघा मैत्रिणींनो. तर मी तुम्हाला दाखवते, ह्या 7 पाकळ्या आहेत, 7 पाकळ्यामध्ये कढईने पूर्णपणे आपण हे ओवून घेतलेले आहेत. तर इथे बघा माझं 7 पाकळ्यासुद्धा मला कमी पडत आहेत. आता इथे 1 पाकळी मला घालावी लागते. पहिल्यांदा मी 7 पाकळ्या घालून बघितल्या, 7 पाकळ्या मला कमी पडतात, फूल तयार होत नाही आहेत. तर परत एकदा मी काय केलं बघा, त्याच्यामध्ये मी परत 8वी पाकळी मी आता इथे जोडणार आहे, कारण की ते तयारच होईना फूल. त्याच्यामुळे बघा करून बघितलं मी तरीसुद्धा होईना बघा. आता परत एकदा मी अशा पद्धतीप्रमाणे मी ओवून घेतलेले आहेत सगळेच पाकळ्या आणि परत एकदा जोडून बघितलं तर आता इथे हे फूल तयार व्यवस्थित होतंय बघा. असं काही नाही, 6 पाकळ्यामध्ये सुद्धा व्यवस्थित होतो, कधी कधी 7 पाकळ्यामध्ये सुद्धा व्यवस्थित होतो, पण इथे मला 8 पाकळ्या लागलेल्या आहेत. त्याच्यामुळे असं काही नाही, बऱ्याचशाच वेळेला ज्या त्या पद्धतीप्रमाणे आपण फुलाला पाकळ्या लागू शकतात. आणि खालून आता जे पाकळ्या आहेत ते खालून आपण परत एकदा सुईच्या धाग्यामधून ओव द्यायचं, म्हणजे खालून शिव द्यायचं बघा हे बघा. अशा पद्धतीप्रमाणे पूर्णपणे सगळ्याच्यावरती टाके घालत यायचं, म्हणजे ते पॅक होऊन जाणार आहे. पाठीमागे सुद्धा घट्ट करून घ्यायचं, 2-3 टाके मारायचे, म्हणजे ते आपलं व्यवस्थित फूल तयार झालेलं आहे बघा इथे. आता आता त्याच्यावरती मी एक असा गोल्डन कलरचा पॅच जोडलेला आहे बघा मध्य सेंटरवरती. आणि आता आपल्या ब्लाऊजवरती तुम्ही मी मध्य सेंटरवरती अशा पद्धतीप्रमाणे त्याच्यावरती लावा किंवा त्याच्या खाली लावा, कशा पद्धतीप्रमाणे तुम्हाला सोयीस्कर वाटतं त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही जोडून घ्या. बघा मी अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घेतलेलं आहे आणि पूर्ण ब्लाऊज झाल्यानंतरच मी तो सुईच्या धाग्याने त्याला तयार केलेला. अशा पद्धतीप्रमाणे पूर्ण माझा ब्लाऊज तयार झालेला आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओमध्ये काही शंका असेल तर मला नक्की विचारा. बघा हां, भाईलासुद्धा ही डिझाईन आहे बघा, आता खूप असा हे बघा तयारच भाईला ही अशी डिझाईन आहे. पुढे प्रिन्सेस कट आहे, सुंदर असा पपसुद्धा आलेला आहे प्रिन्सेसमध्ये आपल्याला. जे कोणी मला अगोदर सबस्क्राईब केले त्यांच्या मनापासून धन्यवाद. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज मैत्रिणींनो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.